कोविडच्या अगोदर सगळ्यात जास्त मराठी चित्रपटांचं नुकसान कोणी केलं असेल तर ते बॉलिवूडने. बॉलिवूडचे अनेक बिग बजेट हिंदी चित्रपट मराठी चित्रपटांना अक्षरशः खाऊन टाकायचे, मराठी चित्रपटाच्या स्क्रीन कमी केल्या जायचं, यामुळे चांगले मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचेच नाही. चांगले चित्रपट लोकांना पाहिजे होते पण थिएटरला स्क्रीनच नसल्यामुळे मराठी चित्रपट लोकांपर्यंत मराठी माणसांपर्यंत पोहोचायचे नाहीत आणि यामुळे एकूणच मराठी सिने इंडस्ट्रीचंही नुकसान व्हायचं आणि मराठी सिनेमासुद्धा मोठा व्हायचा नाही आणि त्याच्यामुळे मराठी इंडस्ट्री ही मोठी होत नाही, मराठी सिनेमा हा जेमतेम चालतो, असे मतं लोकांमध्ये रुजले गेले. पण या सगळ्याला जबाबदार जे होतं बॉलिवूड, आता मात्र दिवस बदलले. या बॉलिवूडच्या चित्रपटांच्या स्क्रीन कमी करून मराठी चित्रपटांना स्क्रीन दिल्या जात आहेत ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आता आपण चित्रपट चांगला का वाईट याबद्दल चर्चा करणार नाही आहोत तर मराठी चित्रपटांना स्क्रीन दिल्या जातात. हिंदी चित्रपटांच्या स्क्रीन कमी करून 5 मराठी चित्रपटांना मागच्या महिन्यात खूप फायदा झालाय. कोणते हे 5 चित्रपट आणि या चित्रपटांनी किती कमाई केली या सगळ्यांची आता आपण थोडक्यात चर्चा करू. नमस्कार, मी अतुल, मराठी मिरर मध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या वर्षभरात 1-2 अपवाद सोडले तर बॉलिवूडचा एकही चित्रपट सुपरहिट ठरला नाही. लाल सिंग चड्डा आणि रक्षाबंधन दोन्ही बिग बजेट चित्रपट होते. बिग बॅनर अंडर हे चित्रपट रिलीज केले गेले पण दोन्ही चित्रपटांना खूप कमी प्रतिसाद मिळाला. दोन्ही चित्रपटांकडून जी अपेक्षा होती ती अजिबातही पूर्ण केली गेली नाही. यामुळे झालं असं की दोन्ही चित्रपटांचे स्क्रीन कमी केले गेले, अनेक ठिकाणी चित्रपटांचे शो कॅन्सल सुद्धा झाले. पण याचा एक फायदा मराठी चित्रपटसृष्टीला खूप झाला. या महिन्यात ऑगस्टमध्ये जवळपास 5 मराठी चित्रपट रिलीज झाले होते. या 5 चित्रपटांच्या स्क्रीन वाढवण्यात आला. यात आलेला होता टकाटक टू चे सध्या 333 स्क्रीन वरती हा चित्रपट चालू आहे असं त्यांच्या निर्मात्यांनी अधिकृत सांगितलं. याच्यावरून तुम्ही अंदाज घ्या की अनेक मराठी चित्रपटांच्या स्क्रीन वाढवल्या आहेत. आता एक नजर टाकू की या 5 चित्रपटांनी किती कमाई केली. रक्षाबंधन आणि लाल सिंग चड्डाच्या अगोदर मराठी 3 चित्रपट रिलीज झाले, टाइमपास 3, देदका 2 आणि एकदा काय झालं. या तिन्ही चित्रपटांनी चांगली कमाई केली. यातलं एकदा काय झालं या चित्रपटाची कमाई अजून समजू शकलं नाही पण देदका 2 चित्रपटाने आतापर्यंत 4.25 कोटी कमाई केली तर टाइमपास 3 चित्रपटाने 4 आठवड्यात 11.5 कोटींची कमाई केली. लालसिंग चड्डा आणि रक्षाबंधन दोन्ही चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज झाले. यावेळेस असं वाटलं होतं की मराठी चित्रपटांचे स्क्रीन खूप कमी होणार किंवा एकूणच मराठी चित्रपटांच्या कमाईवर परिणाम होणार. पण परिणाम असा झालाय की दोन्ही चित्रपटांची कमाई फारशी झाली नाही किंवा दोन्ही चित्रपट फारसे जादू करू शकले नाही. यामुळे त्या आठवड्यात मराठी चित्रपटांना चांगल्या स्क्रीन मिळाल्या. यानंतर पुढच्या आठवड्यात म्हणजे 18 आणि 19 ऑगस्टला टकाटक 2 आणि दगडी चाळ हे 2 चित्रपट रिलीज झाले. या चित्रपटांवरती सुद्धा हिंदी सिनेमाचा फारसा प्रभाव झाला नाही. पहिल्या आठवड्यात दोन्ही चित्रपटांनी 2 कोटीपेक्षा जास्त कमाई केली आणि अजूनही दोन्ही चित्रपट अनेक थिएटरमध्ये चालू आहेत. यावरून तुम्ही अंदाज घ्या की मराठी चित्रपटांच्या स्क्रीन वाढत आहेत आणि मराठी चित्रपटांकडे प्रेक्षक जास्तीत जास्त जात आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. चित्रपट चांगला वाईट कसाही असला तरी मराठी चित्रपटांकडे मराठी प्रेक्षक आतुरतेने जात आहेत किंवा आवर्जून जात आहेत ही खूप महत्वाची गोष्ट आहे. या 5 मराठी चित्रपटांपैकी तुम्ही कोणता चित्रपट पाहिला किंवा कोणता चित्रपट तुम्हाला आवडला ते आवर्जून तुम्ही नक्की सांगा. आणि याचबरोबर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. धन्यवाद.